आपल्या षटकातले 5 चेंडू आणि 11 धावा. व्हाईट चेंडू, पंचांचा निर्णय व्हाईट. धावसंख्या देखील वाढ, धावसंख्या झाली ती 12. शेवटच्या चटकटला 1 चेंडू बाकी. धावसंख्या होती ती 16. 1 षटकाच्या समाप्तीनंतर सामन्यातला दुसरा षटक. धावसंख्या देखील वाढ. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. समर्थ सीसी या संघाची गोलंदाजी करतो तो गोलंदाज पियुष. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. कार सहाने वार. समीर शेठ धारबाई आयुष्य का सभी तरह से स्वतः या ठिकाणी समालोचन केलं आणि कदाचित या स्पर्धेला सुरुवात केली. आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. समर्थ नगर आणि यश ग्रुप या दोन संघांमध्ये चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामीची दोन्ही मैदानामध्ये एक फलंदाज बाद झाल्यानंतर गौरव म्हात्रे आणि सुदर्शन जाधवला आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय बॉल बिरखावून दिला स्क्वेअर लेगला, लॉन्ग लेगला. दोन धावा घेण्याचा प्रयत्न होता गौरव म्हात्रेचा आणि या दोन धावा सहजतेने एकवटल्या देखील गेल्यात. संघाची टोटल अद्यापपर्यंत आपण पाहिले तर सुंदर बन्नाट वेगाने पुढे सरकत असताना 4 षटकांच्या मॅचमध्ये षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. 30 धावा फलकावरती आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी
यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव आयोजित SST ट्रॉफी आहे. पुढे एकदा तसंच फटक्यासाठी जागा बनवायची होती, परंतु गौरव म्हात्रे यांनी आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट नंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप त्याने सोडली आहे. ग्रामीण गटासाठी असू द्या किंवा आता शहरी गटामधून खेळत असताना आपण पाहतोय संघाची धावत संख्या भरपूर प्रचंड वेगाने पुढे सरकले, कारण एक चांगला स्टार्ट मिळाला यश ग्रुप शिरगाव या संघाला. रोहित बाद झाला, एक चौकार षटकार त्याच्याही बाटमधून पाहायला मिळाला. आणि आता सुदर्शन आणि गौरव म्हात्रे स्वेचिक वॉट अ शॉट, बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील पूर्णपणे सहा, फ्लाइटेड षटकार, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वरती देखील आक्रमण करण्यात आलं. षटक क्रमांक 2 चा खेळ तेजू आम्हाला सांगतात की समाप्त झाला. धावत संख्या फलकावरती एकंदरीत 37 37 धावा फलकावरती. या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला गोलंदाज पियुषचा. आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये समर्थ नगर या संघाच्या वतीने येतात प्रितेश. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. तमाम लाडके प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय माझा आनंद घेतात. आज तुम्हाला शहरी गटातून 8 संघ पाहायला मिळतील. अकोट टप्प्याचा बॉल शॉर्ट अंपुल करत असताना क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले, प्रयत्न कोणत्या प्रकारचे होत नाही आहेत. कदाचित गौरव म्हात्रे आपण पाहतोय एक चांगला स्टार्ट मिळून देतो. सुदर्शन जाधव दोन्ही ग्रामीण गटातून खेळणारे संघ आहेत. आणि नेहमी आपण पाहिलं तर शहरी विभागासाठी देखील एक चांगला दर्जाचा खेळ ते करत असतात. सन्मान सन्माननीय अनंत शेलार आणि पप्पू यादव यांना विनंती, आपण या मंचामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. ऑन साईडला फटका चांगला खेचला आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि जजमेंट फार चांगलं पाहायला मिळालं. परंतु थोडंसं मी तर म्हणेन अवघड होता जेल, रनिंग जेल टिपण्याचा प्रयत्न होता, इथे संपर्क व्यवस्थित जुळून आला नाही आहे. आणि या दरम्यान 2 धावा मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम रुपये 40,000 रुपयाची धनराशी आहे. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 20,000, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 10,000 रुपयाचा पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित केला जाईल. अंतिम निर्णायक दिवस आहे. या वेळेस बॉल चालला, वॉट अ शॉट बाय सुदर्शन जाधव, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे खेचलेला खणखणीत षटकार. इसवटी 11 दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती की आपण चालू सामन्याच्या मध्यांतराला आपण टॉस साठी यायचं आहे. मिड इनिंग मध्ये आपला देखील टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच इसावटी 11 वर्सेस श्रेयस 11. त्या गडावरती मोठ्या संख्येने भाविक जात असतात आणि सकाळच्या सत्रामध्ये गाणं ऐकल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा या अंगामध्ये शहारते.
सरमान आमच्या कौस्तुभजी लोखंडे यांच्या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. पाठशी कडा पाठीमागे बॉल चालला आहे शॉर्ट थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्जात. तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता फलकामध्ये आपण पाहतोय. सत्तेचाळीस धाबा होता. स्टार्ट चांगला स्टार्ट चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न आहे. काल आपण पाहिलं तर ग्रामीण गटातून हिंद्रेपाडा संघाने जवळजवळ 73 धाबा बनवल्या होत्या 4 षटकांमध्ये. तो देखील एक रेकॉर्ड अजून अबाधित आहे या क्रीडानगरीमध्ये. त्यामुळे सॉन्ग साईडला आपण पाहतो काऊ कॉर्नरला पुढे एकदा बिडबिकट आणि त्याच्या मधोमध हा चेंडू निघून चाललाय. गौरव मात्रेच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार आपण पाहतो. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. जणू काय चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला. वेगाला वेगाने प्रत्युत्तर देत असताना जणू काय बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या भन्नाट वेगाने हा बॉल सीमारेषा बाहेर गेला. 4 धावा मिळतील टीम यश ग्रुप या संघाला. होताना कारण आज व्यावसायिक जे खेळाडू आहेत जेणेकरून आपण जेव्हा ग्रामीण गटातून खेळतो तेव्हा तुम्हाला एक गाव अकरा या फॉर्मॅटमध्ये खेळाडू पाहायला मिळतात संघ पाहायला मिळतात. परंतु आज 11 स्टेशनवरून उचललेले 11 खेळाडू असतील 11 गावातून आलेले 11 खेळाडू असतील असा फॉर्मॅट तुम्ही आज पाहणार आहात. आणि अत्यंत चांगले चांगले संघ आपण पाहतो. यश ग्रुप वर्सेस श्री गणेश समर्थ नगर यामध्ये पहिली लढत तुम्ही पाहतात. नेक्स्ट मॅच असेल श्रेयस 11 वर्सेस इसबट्टी 11. या दोन संघांमध्ये फाईट होईल. त्यानंतर आदर्श स्पोर्ट्स वर्सेस अवेंजर 11 आणि चेंज द गेम झोबेली वर्सेस झुंझार 11 अशा 8 संघांना तुम्ही आज पाहणार आहात. चांगला चांगला खेळ प्रत्येकाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांशी देखील आज तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल कारण आज संडे आहे. आज सुट्टीचा दिवस सार्वजनिक सुट्टी. कदाचित मजेत खेळवण्याचा प्रयत्न प्रत्येक प्रेक्षकाचा असेल. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. कॉट बिहाइंड फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 लागलाय. परतावा लागेल बॅट्समन आपण पाहतोय दशरथला. 1 मोर विकेट डाऊन. स्पर्धेचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकताय. ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्या समीर शेठ धारब आहे. कदाचित आज त्यांनी मला लाजवलं की मी येण्याच्या अगोदर समालोचन करून या स्पर्धेला चालू केलं. त्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये समीर शेठ धारब यांचं नाव आहे. संघाची धाबसंख्या दाब फलकामध्ये आपण पाहतो. षटक क्रमांक 3 चालू आहे. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. ऑन साईडला लॉंग लेगला आपण पाहतो. हा बॉल चालला डीप मध्ये पंचांच्या पाठीमागे. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. धाबा भरपूर होता. 50 अप धाव संख्या आपण पाहतो. 52 52 धाबा या धाबा फलकावरती आहेत. फोर्थ ओव्हर इन अ प्रोग्रेस. चौथं षटक चालू आहे. माफ करा ज्योतिषल स्कोर आम्हाला माहिती देतात कारण आता स्ट्रॉंगरचं षटक आहे. धीम्या गतीचा बॉल. हा देखील कदाचित पंचांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होता. किती स्ट्रॉंग अपील होती. या अगोदर क्वाडवियन मध्ये दशरथ बाद झाला आणि आता गौरवला देखील तसाच फसवण्याचा प्रयत्न होता या षटकामध्ये. गोलंदाज आपण पाहतो मनीष. स्लोपर पद्धतीचा मध्यम पेसारा गोलंदाजा फिरकेचं आक्रमण पाहायला तुम्हाला मिळेल जरूर. आणि इथे फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागत असेल आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅनला फर्स्ट स्लिपला मात्र टिपली असेल फलंदाज.
यश ग्रुप या संघाची साईट भरपूर चांगली पाहायला मिळते. रोहित देखील तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. ऑलराऊंडर खेळाडू एम ए तुम्हाला सातत्याने ग्रामीण गटामधून आरजीआर शिरगाव संघासाठी खेळताना पाहायला मिळाला. संघाची धावा संख्या 52 52 रन्स. प्रणव येतात. या प्रणवने काल चांगला खेळ केला. सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव संघासाठी स्टेप आउट झालेत आणि आपण पाहतोय जबरदस्त डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल चाललाय लॉंग गॉफला अंपायर सिग्नल. दॅट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. पाहायला मिळेल आणि आता प्रणव लाडच्या बाट मधून आलेला हा षटकार पाहायला मिळाला. पुढे ड्राईव्ह करत असताना ऑफ साईडला बॉल झाला. डीप मध्ये एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल झालाय फेकी. तुम्हाला पाहायला मिळेल थोडीशी उशीर आली आणि त्याच्या दरम्यान दोन धावा या ठिकाणी एक मदतीने आपण पाहतो. या संघाची धावत संख्या त्या फलकामध्ये एकंदरीत धावांचं आव्हान असेल असा श्री गणेश समर्थ नगर या संघासमोर. लखन सीताफले कौस्तुभ लोखंडे प्रीत्या मोहे असतील त्यानंतर मनोज राऊत. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. अफाट मेहनत या सर्वांची आपल्याला पाहायला मिळेल. एस एस डी ग्रुपच्या वतीने ते मेंबर्स देखील आहेत आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचं भरपूर मोलाचं योगदान आहे. सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित स्पर्धा आपण पाहतो. 61 धावांचं लक्ष मॅच जशी चालू होईल द्वितीय सत्रामध्ये तोपर्यंत आपण पुन्हा एकदा भेटू. परंतु ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. प्रत्येक पाहुण्याचा आदरातिथ्य या ठिकाणी करत असतो आणि आता नुकताच जेम्स आमच्या मंचावरती आगमन झालंय. आपण त्यांचा विशेष सन्मान करू. ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्यांना विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. समीर शेठ धारवे यांच्या शुभास्ते आपला सन्मान होईल मागे व्यासपीठावरती. मंचावरती उपस्थित आहेत पप्पू यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करू. या पप्पू यादव आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. समीर शेठ धारवे यांच्या शुभास्ते आणि या सन्मान बंडू तोसकर साहेब याकडे उपस्थित आहेत. आपला सन्मान होईल. बंडू तोसकर यांना विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतील बंडू तुस्कर. महाराष्ट्र पोलीस आमचे खडके साहेब यांना विनंती, आपण या मंचावरती. या बदलापूर पूर्व पश्चिम पोलीस ठाण्याचे मॅच होते तेव्हा सर्वांच्या नजरा या खडके साहेबांवरती लागलेल्या असतात. चांगला खेळ त्यांच्याकडे, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलीस दल म्हटलं तर भारतातील सर्वाधिक मोठं पोलीस दल. आर्व्यांना विनंती आहे, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या आमच्या खडके साहेब आपला सन्मान या ठिकाणी SST ग्रुपच्या वतीने केला जात आहे. चला यश ग्रुप संघाला विनंती, आपण लवकरात लवकर त्वरित शतक्षण सजवा. मित्रांनो पंच आपण ताकीद द्या, कारण आज आपल्याला 8 मॅचेस यात देखील कव्हर करायचे, त्यानंतर सेकंड सेमीफायनल आणि अंतिम मेगा फायनल अशा संपूर्ण शेड्यूल आपल्याला आज कम्प्लीट करायचं आहे. आज तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील संघ 11. आज संघ तुम्ही पाहणार 11 संघाचे कॅप्टन श्रेयस 11 संघाचे कॅप्टन. त्वरित आपण टॉस साठी संपर्क करा मित्रांनो, कारण मध्यंतराला टॉस होणं फार गरजेचं आहे. इसबडी 11 संघाचे संगणक याकडे उपस्थित आहेत. धावांचं लक्ष जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा दोन्ही संघांना भरपूर सारं शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट, शो द गुड गेम बोथ द टीम. दोन्ही संघाचे या ठिकाणी 12 खेळाडूंच्या समवेत जॉईंट आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज रोहन आणि नॉस्टिक एंडला प्रितेश. षटक क्रमांक पहिला फलंदाज अली. पहिल्या आणि आता स्ट्राईक एंडला रोहन, फास्ट अगेनला प्रितेश. बाचान वरी फर्स्ट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एकसष्ट धावांचं लक्ष. पहिलाच बॉल आपण पाहतो अलीचा आउटसाइड दी लेग स्टंप हा चेंडू पिचिंग झाला. असाइड इज अ बॅड बॉल, खराब चेंडूने या डाबाला सुरुवात होते. याच दरम्यान आपण पाहतो श्रेयस 11 संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस करू याच दरम्यान. चला इसवडी 11 संघाचे कॅप्टन पाची कडा पाठीमागे बॉल चालला शॉर्ट थर्ड मानला, एक सिंगल धाव आली आहे. नाव संघ इसवडी 11 तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक खेळाडू आता आत्ताभर खेळाडूंचा भरणा असलेला आज संघ. बाजूला श्रेयस 11 आज संघ देखील कुठं ताकदीने उतरेल. टॉस आपण करू प्रीतम लाल साहेबांना विनंती, आपण या आपल्या शुभाशी आपण टॉस करू. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असा कॉल मला असं वाटतं, आय थिंक सो इसवडी 11 ने केलेला आहे.
टॉस जिंकला. गाव हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज इसवटी इलेव्हन बदलापूर या संघाच्या विरोधात मला ओपन गटातून अनेक खेळाडू पाहायला मिळतील. चांगले चांगले खेळाडू आज या रग्बीमध्ये दाखल होतील. क्रमांक आपण पाहतोय, पहिला गोलंदाज अलीच आहे ज्यामध्ये अद्यापर्यंत धावांसाठी अक्षरशः झगडतोय. दोन धाबा आले ते अतिरिक्त आणि त्यानंतर सिंगल आणि लगेचच मिळालेली विकेट आपण पाहतोय. फलंदाज सिद्धेश रितेश येतात अपकरा आपण पाहतो. सन्मान देण्याचा प्रयत्न होतो पण जो चेंडू पडल्यानंतर थोडस बळण घेणारा पाहायला मिळाला, हलकासा बाहेर आला. पंचाने लाईन ओळखली, त्यासाठी व्हाईट बॉल आज आमच्या ऑफिशियल पंच दिसात स्क्वेअर लेगला. उगराज महाराज बुटेरे सर देखील तीन दिवस मध्ये आपण पाहिलं तर कुणाल पाहायला मिळाले, आज कुणाल भोईर आहेत. आपला और पिच बॉल फुलर लेनचा होता. लॉंग बॉलला आपण पाहतो सुदर्शन जाधव, नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद, परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज आला, वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दोन लागला आहे. त्यावेळेस बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये श्री गणेश सपत सलमान अलीने आता कंबॅक केलं. याही षटकामध्ये जरी चेंडू खराब आले असतील तरी मात्र कंबॅक करण्याचा प्रयत्न या पहिल्या मांडणारी पावरप्लेच्या षटकामध्ये करतायत. गोलंदाज झाली त्याच्यामध्ये फार मोठी जिम्मेदारी आहे, कारण पावरप्लेचा षटक तो हाताळतो. ऑन साईडला कोलमटप्पाचा बॉल होता, खोदून काढला बॉल चालला लॉंगरला. पुन्हा एकदा सुदर्शन जाधव चेंडूला गादर करतात. एक सिंगल मिळेल त्या ठिकाणी. आणि अगदी आपण पाहिलं तर पहिले षटक पॉपअप प्लेचा ज्यामध्ये आल्या केवळ पाच धावा. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतोय 61 गरज आहे. श्रेयस इलेव्हन दिवागाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. तर दुसऱ्या बाजूला इसवटी इलेव्हन बदलापूर संघात देखील तुम्हाला काही व्यावसायिक खेळाडू पाहायला मिळतील. प्रतिस्पर्धी संघात देखील व्यावसायिक खेळाडू आहेत आणि चांगली लढत नेक्स्ट मॅच मध्ये देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेटने पाठची आतली कडा. यावेळेस आपण पाहतो बॉल चालला सरळ रेषेमध्ये, तोपर्यंत लॉंगनला
आरातीर्थी पडली आहे श्री गणेश समर्थ नगर हा संघ. कारण जशी हा सुरुवात व्हायला हवी होती तशी सुरुवात पाहायला मिळाली नाही आहे. कदाचित या मासमध्ये भन मोठं टार्गेट असताना धाबा आपल्याला कमी पाहायला मिळाला. आता द्वितीय सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये इथं लाईन चांगली आहे. हा वेग प्रचंड होता. कदाचित आपण पाहतो पडल्यानंतर थोडंसं बाहेर आला आणि पंच दर्शवत असताना टप्पा अचूक होता, चांगला टप्पा होता. परंतु लाईन खराब पाहायला मिळाली. पंच दंडित करतात. कदाचित आमचं बातपीठ थोडंसं वाईड असल्या कारणाने आम्हाला एक्झॅक्टली चेंडू कुठे पिचिंग झाला हे मात्र पाहायला मिळत नाही आहे. दोन धावा घेण्याचा प्रयत्न होता गौरव मात्रे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु पाठीमागे त्याला बॅकअप मिळालं. दोन धावा सहजतेने मिळतील. एकेरी दुगेरी धाबेने टीम यश ग्रुप या संघाला काही फरक पडणार नाही आहे. कारण त्यांच्याकडे 60 धावा होत्या पहिल्या सत्रामध्ये. प्रतिस्पर्धी संघाला त्याने 61 धावांचं टार्गेट दिलं. देखील चेंडू चांगला पाहायला मिळाला. सरळ शरीरावरती आदळतोय, लागला नाही. पूर्णपणे सेफ असेल स्वतः फलंदाज सांगतायत. आणि हा डॉट बॉल चेंडूच्या संपर्कात आला नाही आहे आणि हा चेंडू शरीरावरती आदळला. इथं लाईन चांगली पाहायला मिळाली आहे. बरेच नुसार षटक प्रचंड वेग त्याच्याकडे ॲक्युरेट टप्पा देखील आपण पाहतोय. भरपूर चांगलं नियंत्रण आहे. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय आशिष चांगली दमखम दाखवत असताना या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये अलीने 5 धावा खर्च केल्या. हा देखील बॉल समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. शेवटचा चेंडू देखील चांगला बॉल मला गोड केला. शेवट देखील षटक क्रमांक 2 सगळे संपन्न झाला आणि 2 षटकांमध्ये अवघ्या केबल आपण पाहिला तर 9 धावा फलकावरती. आता 61 धावांची गरज असताना येणारे 12 बॉल आणि आता 52 धावा संख्येची गरज आहे. खडतर होत चाललंय. चला श्रेयस इलेव्हन दिवागाव या संघाला विनंती आहे आपला निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करा. जी एसबीटी टीम आपणास आपण देखील त्या मॅच नंतर लगेच खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा. गरज सामना थोडासा कठीण आहे. परंतु आता हा शहरी गटातील संघ असल्यानंतर कोणती गोष्ट अवघड नसे असं म्हटलं जातं. फलंदाज होतो बाद आणखीन एक धक्का लागेल धाबोबादच्या रूपानं. वन शॉट म्हणजे एकही धाव नाही आहे. फलंदाज बाद पंचांचा इशारा येतो. नो बॉल नाही आहे. कदाचित हा चौकार आलेला. आमचे स्कोरर देखील थोडेसे कन्फ्यूज होते. परंतु 4 धावा इथे मिळतात. या अगोदर कोणतीही धाव मिळाली नाही आहे. तिथे फलंदाज बाद झाला. आपण पाहतो चांगली गोलंदाजी करतात. हा देखील चेंडू या ठिकाणी मिस केला यष्टीरक्षकाने. आली एकेरी दुहेरी धाबाने आता फरक पडणार नाही या मॅचमध्ये. कोणती रंगत आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. कोणती उत्सुकता पाहायला मिळत नाही आहे. कदाचित आता सामना जणू काही वन साईड पाहायला मिळतो की काय असं चित्र निर्माण झालं आहे.
कारण गोलंदाजी भरपूर चांगली करतात, प्रचंड बळ घ्या आणि आणखी एक कॉट बिहाइंडच्या रूपानं फलंदाजा ठिकाणी होतात बाद. आपल्याला पाहायला मिळेल कदाचित आपण पहिली मॅच या ठिकाणी पाहतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे ही स्पर्धा चालू आहे. त्यांच्या संयुक्त विद्यमानाने सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित आदरणीय समीर शेठ धार्मिक पुरस्कृत SST ट्रॉफी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत सुंदर 3 दिवसांमध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये गावदेवी आंबे शिवसंघ हा मेगा फायनल मध्ये दाखल झाला ग्रामीण गटातून. कालचा आपण संघाचा विचार केला तर काल एक संघ क्वालिफाय झाला, साई श्रद्धा क्रिकेट क्लब हेंद्रेपाडा, प्रितेश घोरपडे, संकेत मोरे यांचा तो संघ होता. यामध्ये विपुलने चांगली कामगिरी केली आणि आज तुम्हाला शहरी गटातून अर्थातच खुल्या गटातून हे संघ पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी करते आतापर्यंत, यश ग्रुपचा पगडा भारी पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी वर्चस्व देखील प्रस्थापित केलं या मॅच वरती. फलंदाज आणखी होईल बाद, धक्का क्रमांक 31 7 लागत असताना बॅट्समन आउट. बॉलिंग ट्रॅक होते आपण पाहतोय. एक उंच पुरा गोलंदाजच्या स्टॉगरच्या षटकामध्ये रोहितला पाचारण करण्यात आला. एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे रोहित. लेदर बॉल क्रिकेट नंतर आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याही खेळाडून आहे. प्रचंड आपल्या नावाची छाप सोडली. RGR शिरगाव संघासाठी नेहमी त्याने चांगला खेळ केलेला आहे. कडा बॉल चाललाय थडमानला, कदाचित दन 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 करत हा बॉल हळुवार पद्धतीने का होईना परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. धाबा देऊन जाईल 4 टीम नेक्स्ट मॅच तुम्हाला इसवडी 11 वर्सेस समर्थ श्रेयश 11 माफ करा श्रेयश 11 दिवा गाव हा संघ पाहायला मिळेल. फलंदाज होतो बाद, आणखीन एक विकेट चटकावली आहे गोलंदाज रोहितने. धाबाधा फलकामध्ये आपण पाहतोय आता पूर्णपणे बॅकफूट वरती आहे संघ. जवळजवळ 61 धावांची गरज असताना हा सामना भरपूर संघ मागे राहिला. यश ग्रुप आपण पाहतोय तुमच्या विरोधात समर्थ नगर हा संघ चांगला चेंडू बॉल वरती विकेट घेण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज आणि अस्ते रक्षकाचा. आणखीन एक विकेट शिल्लक आहेत आणि आता शेवटचे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. म्हणजे जर एक बाद झाला
तर ऑल आउट या ठिकाणी होईल ना समर्थ नगर शबरशी जोडी मैदानावरती या नऊ फलंदाज एकंदरीत बाद झालेत म्हणजे चार षटकांमध्ये प्रत्येक खेळाडूला इथे मात्र खेळण्याची संधी मिळाली आहे. व्हाईट बॉल बॅट सिग्नल औपचारिकता शिल्लक आता ते मात्र कंप्लीट करायची आहे. अच्छा तिकडा एक धाव घेण्याचा प्रयत्न फक्त एक बळेल आणि आता शेवटचा अंतिम बॉल या संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण लगेचच मॅच संपल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण पाहतोया यश ग्रुप हा संघ विजय झाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पहिला सामना या ठिकाणी मोठा विजेत्याने संपादित केलाय. ताबा फलकाबाजी 60 होता 61 अभ्याण होता परंतु प्रतिस्पर्धी संघ मागे राहिला आणि या सामन्यावरती एक मोठा विजय संपादित करण्यासाठी यश ग्रुपने इथे विजय सलामी